फेवरेट डिश है यूट्यूब मराठी चैनल वरती आप लोग खूब मनापासून स्वागत करत आहे। आज की अपनी रेसिपी है म्हणजे आपल्या घरातील बच्चा कंपनी की आणि हेल्दी अशी रेसिपी, तेच म्हणजे वेज मोमोज। गरमागरम मोमोज व त्यावरती चटणी, ह्या चवीचा आनंद तुम्ही नक्कीच घ्या। चला तर मग मोमोज बनवायला काय साहित्य लागते ते पाहूया। त्यासाठी मी आधी 2 बाउल मैदा पीठ घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर 1 वाटी गहू पीठ आणि 1 वाटी मैदा घेतला तरी चालेल। मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, 2 चमचा तेल। आता हे पीठ आपण फ्रीजमधील थंड पाण्याने घट्टसर असे मळून घेणार आहोत आणि अर्ध्या तासासाठी झाकण लावून ठेवून देऊयात। त्यानंतर मी पातेल्यामध्ये 3 टोमॅटो घेतले, त्याला वरती अशी चीर मारली आणि नंतर 4 काश्मीरी लाल मिरची घेतली। तुम्हाला बिया नको हवी असेल तर ते नाही घेतली तरी चालेल। त्यानंतर मी त्यामध्ये पाणी टाकून हे आता गॅसवरती बॉईल होण्यासाठी ठेवून देते। बघा, आपल्या टोमॅटोवरची सालही निघाली आहे आणि मिरचीही आपली चांगली मऊ झालेली आहे। आता मी हे परातीत काढून फॅनच्या खाली थंड होण्यासाठी ठेवून देते। त्यानंतर मी मिरची मिक्सरमध्ये टाकली, टोमॅटो आहेत, त्यानंतर 5-6 लसूण पाकळ्या, मीठ हे टाकून आता मी याची प्युरी तयार करून घेते। ही आपली प्युरी तयार झाली, ही मी बाउलमध्ये काढून घेतली आहे। आता ही तयार झाली आपली मोमोज चटणी। आता आपण मोमोज स्टफिंग करून घेऊया, त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। 1 मीडियम आकाराचा कोबी किसून त्यातील पाणी काढून टाकलेलं आहे, ते पाणी आपण सूपसाठी वापरू शकतो। त्यानंतर मी घेतलेला आहे 1/2 वाटी गाजर किसून घेतलेला आहे। त्यानंतर कांदीचा पात 4 चमचा घेतला आहे, 1 मीडियम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे, 4 चमचा सिमला मिरची आहे, 1 चमचा अद्रक, 1 चमचा लसूण आणि तेल। सर्वात प्रथम मी कढई गॅस फास्ट करून तापवून घेतली। त्यानंतर मी 2 चमचा तेल टाकून घेणार आहे। ह्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक लसूण एकत्रच परतून घेणार आहोत। त्यानंतर हिरवी मिरची तीही चांगली परतून घेऊयात। त्यानंतर 1 कांदा तोही परतून घेऊयात। 1-2 मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे कारण कांद्यामधला क्रंचीपणा आपल्याला हवा आहे। त्यानंतर आता आपण गाजर, सिमला मिरची, कांदा पात सर्व ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। हे आधी थोडं मिक्स करून घेऊयात आपण आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये कोबी टाकून घेऊयात। आता हे सर्व चांगल्या प्रकारे आपण परतून घेऊयात। त्यानंतर मी अशी थोडी जागा केली आहे आणि त्यामध्ये आपण डार्क सोया सॉस 2 चमचा टाकणार आहोत। असं केल्यामुळे काय होतं, जर डायरेक्ट आपण सोया सॉस भाजीवरती टाकला तर भाजींमधला जो क्रंचीपणा आहे तो निघून जातो आणि सर्व भाजी आपले सॉफ्ट होतात। त्यामुळे आपण अशी थोडी जागा करून त्यामध्ये सोया सॉस टाकावा आणि थोडंसं मीठ चवीपुरतं। आणि आता आपण चांगले परतून घेऊयात। ही तयार झाली आपली मोमोज स्टफिंग। अर्धा तास झालेला आहे। आता आपण या पीठ आणखीन एकदा चांगलं मळून घेऊयात। त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। 2 वाटीमध्ये बरोबर 14 ते 15 मोमोज आपले तयार होतात। आता मी हे करून घेते, त्यानंतर पुरीच्या आकारा एवढे लाटून घेते मी हे। पातळ लाटावं म्हणजे आपले मोमोज खूप छान होतात। हे बघा, अशा प्रकारे पातळ आपण लाटून घेऊयात।
त्यानंतर ते उचलून पुन्हा खाली ठेवा टाकून घ्यावे। आता आपण त्यामध्ये मोमोज स्टफिंग भरून घेऊयात। जेवढं स्टफिंग आपल्या पुरीमध्ये बसता येईल तेवढं टाकून घेऊयात। त्यानंतर त्याला तसे प्लेट्स करून घेऊयात। हे बघा अगदी सोपे आहे, सहज लगेच प्लेट्स आपले तयार होतात। असं सर्वीकडे येऊन प्लेट्स तयार करून घेऊयात आपण। होय, हे पॅक करून घेऊयात आता आणि त्याला असं पीळ द्यायची, म्हणजे त्याला छान आकार येतो मग मोमोजसारखा असा। त्यानंतर त्याच्यावरचा भाग काढून टाकायचा। हा तयार झाला आपला मोमोज। आता मी परातीत काढून घेतला, हा दुसरा एक मोमोज बनवून घेतला दुसऱ्या आकारात। अशा प्रकारे आपले सर्व मोमोज तयार झाले आहेत। हे आपले मोमोज हे जरा दोन दुसऱ्या आकाराचे बनवलेत, हे माझ्या मुलीने बनवलेत तीन, तिला आवडतात अशा आकारात। आता आपण हे ठेवून देऊयात। स्टीम करण्यासाठी ठेवत आहोत आपण हे। अगदी जवळजवळ चिटकून ठेवू नये, मी अर्धेच ठेवणार आहे आणि अर्धे नंतर ठेवणार आहे। त्यानंतर आता आपण याच्यावरती झाकण लावून 10 मिनिटासाठी ठेवून देऊयात। 10 मिनिटं झालेले आहेत, आता आपण काढून बघूयात। बघा छान आपले मोमोज तयार झालेत। आता आपण हे काढून घेऊयात। एकमेकांनाही चिटकलेले नाही आहेत ते। बघा डिशमध्ये काढून घेते मी ते। आता बाकीचे राहिलेले मोमोजही ठेवून देते। हे तयार झाले आपले मोमोज आणि चटणी। एक मोमोज मी काढून दाखवते तुम्हाला। हे बघा किती व्यवस्थित पातळही झालेले आहे, मऊही आहेत, स्टफिंगही छान आपली झालेली आहे तयार। आजची माझी मोमोज रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।